प्रशासनाने सर्व प्रयत्न करूनही हम नाही सुधरेंगे असं म्हणत अकोलेकरांना नाकलम 144 धाक ना पोलिसांचा. अत्यंत बेफिकीरपणे अकोलेकरांचं वर्तन आहे. शेजारी संगमनेरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. संकट वेशीपर्यंत पोहोचला आहे तरी अकोलेकरांना याचं गांभीर्य नाही. हे चित्र पहा, 144 कलमाचा बोजवारा उडालाय. अकोले बाजार तर आहे, 5 पेक्षा 50 व्यक्ती एकत्र आहेत. यामध्ये व्यापारी शेतकरी ग्राहक आहेत. शासनाच्या कोणत्याही गाईडलाईन पाळल्या जात नाहीत. ना मास्क ना सॅनिटायझरचा वापर केला जातोय. सामाजिक कार्यकर्ते संदीप शेनकर यांनी पुढाकार घेऊन सर्वांना अंतरावर बसण्याची विनंती केली. ती या सर्वांनी मान्य केली नाही. अखेर पोलिसांनाच हस्तक्षेप करावा लागला. आता प्रश्न आहे की कलम 144 असताना लोक पोलिसांच्या नाकावर टिचून घराबाहेर का आहेत. तर याप्रसंगी संदीप शेनकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली. मला सकाळी 6 वाजता बऱ्याचशा नागरिकांचे फोन आले अकोलेमधनं का अकोले बाजारतळामध्ये खूप गर्दी झालेली आहे. शेतकरी आपला माल घेऊन आलेला आहे, व्यापारी लोक खरेदी करण्यासाठी आलेले आहे. त्यानंतर मी लगेच माझ्यावाली गाडी काढली, या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतरची जी परिस्थिती होती, कमीत कमी 300 ते 400 लोक या बाजारतळामध्ये, शेतकरी व्यापारी कष्ट आपले जे खरेदी करणारे आहेत, आपले ग्रामस्थ नागरिक, सगळे लोकांची इथं एक झुरुंब उडालेली होती. त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला का बाबांनो, 188 कलम शासनाने इथं लागू केलेले आहे. आपल्या इथे संगमनेर अकोल्यामध्ये कोरोनाचा विषाणू संगमनेरपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आपण त्याचं गांभीर्य का घेत नाही? एक एक फुटाच्या अंतरावरती दुकानं लावून आपण या ठिकाणी येऊन बसलात, कुणीही ऐकायला तयार नाही. नाविलाजाने मी तुम्हाला आपलं प्रशासनाला फोन केला, प्रशासनाला या ठिकाणी बोलवलं, पण प्रशासन तुम्ही या ठिकाणी येईपर्यंत त्यांनी आपली आपली दुकाने आवरली आणि इथून पळ काढला. पण हीच जर परिस्थिती राहिली तर 100% कोरोनासारखा विषाणू आपल्या अकोले तालुक्यामध्ये यायला वेळ लागणार नाही. याच्यामध्ये मी 4-2 लोक असे पाहिले का कुठल्याही प्रकारचा भाजीपाला घेतला नाही, फक्त फिरत होते. आणि त्यांच्यावरती मला संशय आला का हे विनाकारण फिरताय, म्हणजे यांना भाजीपाला घ्यायचा नाही, यांना कुठला माल खरेदी करायचा नाही, मग यांचं फिरण्याचं विनाकारण कारण काय? मी यांना डिपार्टमेंटला फोन करेपर्यंत त्यांनी त्यांच्या गाडीवरून या ठिकाणावरून काढता पाय घेतला. बाईट न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एसएन मीडिया, अकोले.